नमस्कार, मान्यतान पूर्वास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला उपासासाठी वरेच्या पिठापासून बटाटे भजी। तर आपण एक बटाटा घेतलेला आहे बघा, अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे आता त्याची आपण चिप्स करून घेणार आहोत। भजी करण्यासाठी आपण आता याचे चिप्स भजी करून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे आपण चिप्स करून घेतलेले। आता आपण बटाट्याचे चिप्स करून झालेले, तर मी एक वाटी आपण वरेचं पीठ घेतलेले की आपण वरेचं पीठ दळून आणलेलं आहे। एक किलो वरे आणि एक पाव किलो साबूत तांदूळ, त्याच्यामधलंच मी हे पीठ वापरते। की एक वाटी आपण ते पीठ घेतलेलं आहे, दळून आणले, मी घरी दळून आण घेते। तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही तिखट टाकू शकता याच्यामध्ये। आपण याच्यामध्ये अर्धा चमचा तांबडं तिखट टाकलेलं आहे, मिरची पावडर म्हणजे। थोडीशी आपण याच्यामध्ये बेडगी मिरची टाकणार आहोत, कारण का भज्याला कलर चांगला येतो म्हणून आपण थोडीशी बेडगी मिरची वापरलेली आहे याच्यामध्ये। आपण चवीनुसार म्हणजे तुमच्या जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकू शकता। आता मी हे मिक्स करून घेते। भजी छान होतात आणि कुरकुरीत भजी होतात बघा। आपल्याला जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत। आपण जसं डाळीच्या पिठाची भजी करतो तसंच आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। ह्याला काय भिजत वगैरे काहीच घालायचं नसतं, की आपल्याला 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवायचे। तुम्ही जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही पटकन करू शकता याची भजी। आपण थोडंसं पाणी घेणार आहोत परत 1-2 चमचे। आता हे पीठ आपलं भिजून झालेलं बघा छान। आता आपण ह्याची भजी करून घेऊया। आपलं आता तेल तापत आहे, आपण गॅस चालू केलेला आहे आणि गॅस थोडासा मीडियम गॅस ठेवलेला आहे। आपण आपलं तेल तापून झालेलं आहे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये भजी सर्व करून घेणार आहोत बघा। मोठा करते थोडासा। मी याच्यामध्ये जिरे पावडर वाटून टाकली तरी सारखं, जिरे पावडरने सुद्धा छान लागतं, पण आपण टाकली नाही। तुम्ही खूप छान भजी कुरकुरीत होतात बघा। ही आपण त्याला पलटायची घाई करायची नाही, ते आपोआपच निघतात, त्याच्यामुळे आपण परतायची घाई करायची नाही। जर आपण घाई केली तर मग ते खाली चिटकतील, त्याच्यामुळे आपण हातच लावायचा नाही। आता बघा छानपैकी झालेली आहेत आपली भजी काढण्यासाठी। आता आपण जाळीमध्ये काढून घेऊया ही भजी, आपली झालेली भजी। कुरकुरीत आवाज येतो बघा भज्यांचा, छान टेस्टी आणि वेफर सारखे भजी लागतात खूप छान। आता मी पुन्हा दुसरा घाणा टाकून घेणार आहे। तर ही भी झाली आपली भजी, आपण आता साळणीमध्ये काढून घेणार आहोत। खाण्यासाठी आपली तयार झाली।